कशा आहात विद्यार्थी मित्र, बी एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. बी एड कॅप राऊंड फर्स्ट याची अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाली आहे, ते आपण चेक केली असेल. आता बी एड कॅप राऊंड फर्स्ट तर राऊंड सेकंडमध्ये आपला नंबर कसा लागेल या संदर्भातील हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रो, यासाठी कुठल्या बाबींचा अवलंब करून आपला नंबर लागतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या बी एड कॅप राऊंड सेकंड तसेच उर्वरित राऊंड या संदर्भातील अपडेट्स आपल्याला वेळेत मिळत राहतील. विद्यार्थी मित्रो, बहुतांश विद्यार्थ्याचे पर्सेंटाईल चांगले असूनसुद्धा आपल्याला त्यांचा नंबर पहिल्या लिस्टमध्ये लागलेला पाहायला मिळत नाही, तर सर्वप्रथम आपण त्याची कारणे जाणून घेऊया. आपला का नाही लागला नंबर, तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक बाब पाहायला मिळते, म्हणजेच मिरिट जे आहे ते आपल्या मार्क्सपेक्षा जास्त असणे व आपले जे ऑप्शन्स आहेत त्या अनुरूप नसणे ही गोष्ट आपल्याला तिथे पाहायला मिळते. मिरिट जास्त असणे ही एक पहिली बाब. त्यानंतर आपण प्रिफरन्सेस जे आहेत ते जर कमी दिले असतील, तर सुरुवातीपासून आमचं सांगणं होतं की आपल्याला आपण जास्तीत जास्त प्रिफरन्सेस कॉलेजसाठी द्यावेत, जेणेकरून कमी गुणांमध्ये कमी मार्क्सलासुद्धा आपला नंबर आपल्याला नक्कीच लागलेला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रो, प्रिफरन्सेस कमी देणं हेही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी प्रिफरन्सेस एकच दिला होता, दोनच दिले होते, तर त्यांचे नंबर आपल्याला फर्स्ट कॅप राऊंडमध्ये लागलेले पाहायला मिळाले नाही. या अनुषंगाने आता आपण राऊंड थर्डसाठी जर फॉर्म भरत असणार आहात तर आपण जास्तीत जास्त प्रिफरन्सेस जास्तीत जास्त ऑप्शन देणं गरजेचं आहे. त्यानंतर आता एक महत्त्वाची बाब रिझर्वेशन, यामध्ये येणाऱ्या ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये फर्स्ट तर काही विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीमधून ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचाही नंबर आपल्याला लागलेला पाहायला मिळालेला नाही आहे. तर रिझर्व कॅटेगरीमधून फॉर्म भरल्यानंतर रिझर्वेशनचे दोन सब टाईप पडतात विद्यार्थी मित्रो. नंबर लागण्यामध्ये ते मिरिट कमी जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर जनरल कॅटेगरीमधून जनरल म्हणजेच काय, तर मेल आणि फिमेल या दोघांचाही नंबर जनरल रिझर्व सीटमध्ये लागू शकतो, परंतु फिमेलची जर जागा असेल, फिमेल रिझर्वेशन तिथे जर लागू असेल, तर फिमेल रिझर्वेशनमध्ये फक्त कॅटेगरीच्या फिमेल यांनाच तिथे ॲडमिशन मिळतं. म्हणजेच ही एक बाब आहे की आमच्या दोघांना जर मिरिट सेमच आहे तर एकाचा नंबर लागला आणि एकाचा न लागला त्यामागं हेही कारण असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर त्यामध्ये सब टाईप किंवा ज्याला प्रोव्हिजन आपण म्हणूया, तर जनरल आणि फिमेल यामध्ये तिथं आपल्याला त्यामुळे नंबर आपला लागला नसेल ही बाब आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर रिझर्वेशनमध्ये अजून एक बाब आपल्याला पाहायला भेटते, पॅरलल रिझर्वेशन. त्यामध्ये फिजिकल हँडिकॅप यांचंही रिझर्वेशन आपल्याला जे आहे, तर त्यांची जे पर्सेंटाईल असतं ते पर्सेंटाईज आपल्याला वेगळ्या पर्सेंटाईलमध्ये नंबर लागलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे रिझर्वेशनमध्ये सुद्धा कमी पर्सेंटाईलमध्ये नंबर लागलेला आपल्याला पाहायला भेटतो, तर तो फिजिकल हँडिकॅप या पॅरलल रिझर्वेशनमुळे. त्यानंतर आपल्याला इतरही बाबी पाहायला मिळतात, जसं की प्रोजेक्ट डिस्प्लेड कॅटेगरी, या कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी ह्यांचंही रिझर्वेशन तिथे लागू होतं व त्यांचा वेगळ्या पर्सेंटाईलवरती नंबर लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याला वाटतं की सेम कॅटेगरी आहे परंतु त्याचा नंबर लागला, सेम मार्क आहेत, सेम पर्सेंटाईल आहे आणि माझा नंबर नाही लागला, त्यामागं असणाऱ्या कारणापैकी आपल्याला हे एक कारण पाहायला मिळतं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग जो आहे आपल्या नंबर लागण्यामध्ये आणि नंबर न लागण्यामध्ये, तो म्हणजे पदवीचा प्रकार. तर आपली पदवी कुठल्या प्रकारची आहे यावरही अवलंबून आपला नंबर लागतो की न लागतो ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, तर यासाठी आपल्याला जाणून घ्यावं लागेल की आपल्या ज्या पदवी आहेत जनरली BA, BSc व BCom या तीन पदवीचे विद्यार्थी आपल्याला मॅक्झिमम BEd करताना पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रातील पदवी ज्या आहेत त्या पदवीचे विद्यार्थी, त्यानंतर व्यवस्थापन क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत, व्यवस्थापन क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र आपण म्हणूया, त्यामध्ये मग ॲग्रिकल्चर असेल, त्यानंतर CA बिझनेसमॅन म्हणू आपण त्याला, तर बिझनेसमॅन पदवी असणारे जे विद्यार्थी आहेत, त्यानंतर BCA, BBA याचे जे विद्यार्थी आहेत त्यांचाही आपल्याला या BEd कॅपमध्ये सहभाग पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला ज्या BA ज्या जागा आहेत, आपल्या एकूण ज्या सीट्स आहेत, तर त्या सीटमध्ये आपल्याला
50% जागा ह्या बी एसाठी असलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर बी एस सीसाठी 40% जागा, तर बी कॉम या पदवीसाठी आपल्याला 10% जागा असलेल्या पाहायला मिळतात. तर लक्षात घ्या, बी एच्या विद्यार्थ्यांचं जे मिरिट असतं, पर्सेंटाईल असतं, तर कमी पर्सेंटाईलवर त्यांचा नंबर लागतो, व बी एस सीचे विद्यार्थी मध्यम. तर विद्यार्थी मित्रो एक लक्षात घ्या, बी कॉमला फक्त 10% जागा आहेत. म्हणजे सर्वात जास्त हाय जर मिरिट कोणत्या पदवीचं असेल तर बी कॉमवाल्यांचं मिरिट आपल्याला सगळ्यात हाय असलेलं पाहायला भेटतं, कारण एकदम कमी जागा त्यांना आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. तर आपल्या पदवीच्या अनुषंगाने आपले नंबर लागणार आहेत, ह्या झाल्या आपल्या बाबी. तसेच विद्यार्थी मित्रो, मेथड्स म्हणजे आपल्याला पदवीला जे विषय होते, जसं की बी एला आपल्याला माहीत आहे भाषा व शास्त्र अशा प्रकारचे विषय असतात. भाषेमध्ये मग मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच उर्दू ह्या आपल्याला पदवीच्या असणाऱ्या भाषा पाहायला मिळतात. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास यासारखे आपल्याला शास्त्र पदवी लेवलला पाहायला मिळतात. तसेच बी कॉम ह्याची पण एक स्पेशल मेथड आपल्याला पाहायला मिळते, काही कॉलेजला ती उपलब्ध असते. तर बी एस सीसाठी असणाऱ्या ज्या मेथड्स आहेत विद्यार्थी मित्रो, त्या म्हणजे मॅथ्स अँड सायन्स, म्हणजेच गणित व विज्ञान ह्या मेथडही आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण मेथड कोणती चूज केली आहे यावरही बहुतांश ते अवलंबून आहे की आपल्याला जे कॉलेज मिळणार आहेत त्या मेथडनुसार ते आपल्याला मिळालेले पाहायला मिळतात. तसेच बी एस सी ॲग्रीवाले विद्यार्थी असतील त्यांना व्यवस्थापन, ज्याला मॅनेजमेंट म्हणतो आपण, व्यवस्थापनाचे विषय किंवा सायन्स घेण्याचा पण त्यांना ऑप्शन असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर औषध निर्माणशास्त्र पदवीचे जे विद्यार्थी आहेत, ज्याला आपण बीफार्मसी असं म्हणतो, त्याचेही विद्यार्थी आपल्याला बी एड कॅप राऊंडमध्ये इनरॉल असलेले पाहायला मिळतात. तर त्यांना पण सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा ऑप्शन आपल्याला उपलब्ध असलेला पाहायला मिळतो. परंतु काही कॉलेजमध्ये आपल्याला मॅथमॅटिक्सऐवजी काही ऑप्शन्स पाहायला मिळतात, तर यानुसारसुद्धा आपला नंबर एखाद्या कॉलेजला लागतो. किंवा एखाद्या कॉलेजला आपण दिलेली मेथड जर नसेल तर आपला नंबर त्या कॉलेजला लागत नाही, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्या. म्हणजे ह्या विविध कारणं आहेत, विविध बाबी आहेत ज्यामध्ये आपला नंबर लागण्यासाठी अडचणी येतात किंवा ते आपल्याला अडसर ठरतात. तर काही बाबी अशाही आहेत विद्यार्थी मित्रो, ज्या आपल्या नंबर लागण्यासाठी उपयोगी असतात. जसे की नंबर लागण्यासाठी उपयोगी असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण व्यवस्थित जर पाहिल्या, त्याचा अभ्यास केला, अवलोकन केलं, तर नक्कीच आपला नंबर लागायला सोपं जातं. तर कोणत्या गोष्टी आहेत त्या? पहिली गोष्ट, आपला जो आता पहिला कॅप राऊंड संपलेला आहे, संपन्न झालेला आहे, तर त्याचं जे मिरिट आहे विद्यार्थी मित्रो, ते आपण मार्गदर्शक तत्व म्हणून त्याचा वापर आपण करू शकतो. म्हणजे कुठल्या कॉलेजला, कुठल्या मेथडला, कुठल्या विषयासाठी किती मिरिट राहिलं ह्या आता आपल्याला माहीत झालेलं आहे. तर त्या अनुरूप आपल्याला काय करता येतील, पुढच्या जो राऊंड आहे तो आपल्या लक्षात येईल. म्हणजेच कॅप राऊंड सेकंडला तर आपल्याला ऑप्शन देता येत नाहीत, परंतु कॅप राऊंड सेकंडमध्ये जर एखाद्याचा नंबर नाही लागला तर त्याने कशाप्रकारे डील करायचं आहे, कशाप्रकारे तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी कसे ऑप्शन फिल करायचे आहेत, हे आपल्याला नक्कीच यावून मार्गदर्शन मिळेल. तसंच आपल्याला त्या अनुरूप जर आपण ऑप्शन दिले तर नक्कीच आपला नंबर आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये लागलेला पाहायला मिळेल. तर सेकंड राऊंडचे जे मिरिट आहे ते निश्चितच फर्स्ट राऊंडपेक्षा कमी असते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, ते कमेंट बॉक्समध्ये त्यांनी सांगितलं की सर, ह्या मिरिटला माझ्याच इतक्या मिरिट असताना दुसऱ्याचा नंबर लागला व माझा नंबर लागला नाही. तर आता लक्षात घ्या, तुम्ही जे अजून दुसरे ऑप्शन दिलेले आहेत, राहिलेले ऑप्शन्स जिथं तुमचा नंबरला ह्यावेळेस फर्स्ट राऊंडमध्ये विचार झाला नाही, तर त्या कॉलेज जर काय असतील, अजून जागा जर असतील, तर नक्कीच आपला विचार त्या कॉलेजसाठी होईल. व ज्यांचे नंबर काही मार्क्सने म्हणजेच पर्सेंटाईलने हुकलेले आहेत, न लागले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे नंबर नक्कीच सेकंड राऊंडमध्ये आपल्याला लागलेले पाहायला मिळतील. ज्यांचा नंबर अशा प्रकारे लागेल त्यांनी नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवावा, जो की काही मार्क्सनेच अगोदर हुकला होता, फर्स्ट राऊंडमध्ये लागला नव्हता व सेकंड राऊंडमध्ये लागला. त्यानंतर दोन्ही राऊंडमध्ये जर नंबर लागला नाही तर मग काय करायचं, हा प्रश्न आपल्या पुढे जर उभा राहिला असेल, भेडसावत असेल, तर लक्षात घ्या, आपल्याला तिसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सुवर्णसंधी सध्याही आपल्याकडे उपलब्ध आहे. तर तिसऱ्या राऊंडचे जे ऑप्शन फॉर्म आहेत त्याची डेट आपण शेड्यूलप्रमाणे चेक करावी आणि त्या डेटनुसार आपल्याला काय करायचे आहेत, ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, जेणेकरून आपला फर्स्ट व सेकंड राऊंडमध्ये न लागलेला जो नंबर आहे, हुकलेला जो नंबर आहे, तो निश्चितपणे आपल्याला मिळवता येईल व यावर्षी 2025-26 आपल्याला बी एड करता येईल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तसेच विद्यार्थी मित्रो, आज सायंकाळी आपण खास ऑनलाईन सत्राचे आयोजन केले आहे. सायंकाळी आज आपण नक्कीच
साडेआठ वाजता त्याचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या शंका कुशंका आपल्याला लाईव्हमध्ये आम्हाला चॅनलवरती विचारता येतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.